पनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे रंगत तशी वाढत चालली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. पनवेल तालुक्यात 10 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नितळस, नेरे, शिवकर आणि शिरढोण येथे भाजपाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, ज्येष्ठ नेते के सी पाटील, प्रकाश खैरे, मंगेश वाकडीकर, पळसपी विभागीय अध्यक्ष अनिष ढवळे, अंकुश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान यावेळी माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील यांना उपस्थित मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गावची ग्रामपंचायतची निवडणूक लागलेली आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टी यांनी शिवसेना अशी आघाडी केलेली आहे. या निवडणुकीमध्ये आमचं पॅनल हे 100% निवडून येईल याच्याबद्दल कुठली शंका नाही आहे. तर माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, आमदार महेश बालदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आज दोन्ही तालुक्यांचा चांगल्या पद्धतीचा विकास या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून गावाचा विकास झालेला आहे. त्याच्यामुळं सर्व मतदार कधी एकदा रविवार येतो आणि आम्ही भाजपच्या आणि शिवसेनेच्या उमेदवाराला मतं देतो अशा पद्धतीचं एक वातावरण या गावामध्ये नक्कीच तयार झालेलं आहे. आमच्या सरपंचाचे जे उमेदवार आहेत प्रगती गणेश मुकादम, त्यामुळे याच्या अगोदर 2 वेळा सदस्य होते ग्रामपंचायत, म्हणजे त्यांना चांगला अनुभव आहे. लोकांची कामं केलेली आहेत, जनतेची कामं केली आहेत, गावामध्ये सुविधा दिलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला पूर्ण खात्री आहे की यावेळेला त्या सरपंच म्हणून ते नक्कीच निवडून येतील याचा आम्हाला अभिमान वाटतो. की खरोखर या गावामध्ये आमच्या पनवेल तालुक्यामध्ये माननीय आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी हे रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना प्रत्येक गावामध्ये विकासाची कामं झाली पाहिजे. मी आता 3 वर्ष झाली निवड आमदार होऊन महेश बालदींना, पण याच्या अगोदर ते आमदार नव्हते तरी माननीय गडकरी साहेबांकडून निधी आणून या भागामध्ये सर्व विकासाची कामं ते करत होते आणि म्हणून आम्हाला या विकास कामाच्या जोरावर आम्ही 100% निवडून येऊ अशा प्रकारची खात्री या पनवेल तालुक्यामधील ग्रामपंचायतीमध्ये आम्हाला वाटते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.